मित्रांनो, आज राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत सर हे पुन्हा एकदा लाईव्ह आले होते आणि त्यांनी या लाईव्ह कार्यक्रमामध्ये विद्यापीठांच्या ज्या परीक्षा आहेत त्या घेण्यासंदर्भात महत्वाची माहिती दिलेली आहे. जवळपास अर्धा तास ते हे बोललेले आहेत, तर त्यांचं जे काही अर्धा तासाचं भाषण आहे ते अगदी 2 मिनिटांमध्ये अगदी सोप्या शब्दामध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला, त्याचप्रकारे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत सर असे बोललेले आहेत की राज्याचे आपले मुंबई उच्च न्यायालय जे तर यांनी दिलेल्या आदेशानुसार राज्याच्या विद्यार्थी प्रतिनिधींनी आणि राज्याचे जे उच्च शिक्षण संचालक आहेत त्यांची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये त्यांनी पुन्हा एकदा असंच ठरवलेलं आहे की राज्यातील जे सर्वच विद्यापीठ आहेत तर त्या सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा या समान पद्धतीने झाल्या पाहिजे. मात्र नागपूर विद्यापीठाने जो MCQ निर्णय घेतलेला आहे, तर तो MCQ निर्णय यासाठी घेतला की नागपूर विद्यापीठाच्या परिसरामध्ये किंवा नागपूर जिल्ह्यामध्ये जे वातावरण आहे ते अतिशय उष्णता आहे, त्यामुळे या उष्ण वातावरणामुळे त्यांनी हा MCQ परीक्षेचा निर्णय घेतला असं ते बोलत आहेत. त्याचप्रकारे गोंडवारा विद्यापीठाबाबत सुद्धा ते असे म्हणत आहेत की कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे, त्याचप्रकारे तिथली भौगोलिक परिस्थिती तशी नाही, म्हणून त्यांनी हा MCQ निर्णय घेतला असं उदय सामंत सर म्हणालेले आहेत. आणि या ज्या समितीची बैठक विद्यार्थी प्रतिनिधींसोबत झाली, तर त्या समितीचा अहवाल माझ्यापर्यंत आल्यानंतर मी अंतिम निर्णय घोषित करील. मात्र तरी सुद्धा सर्व विद्यापीठांनी अगोदरच घेतलेल्या निर्णयानुसार पूर्णपणे ऑफलाईन आणि थेअरी किंवा डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीच परीक्षा सर्व विद्यापीठांची होणार आहे असं उदय सामंत सर यांनी पुन्हा एकदा ठोकपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, कंटिन्यू अभ्यास तुमचा सुरूच ठेवा. डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनेच तुमच्या सर्व विद्यापीठांच्या परीक्षा पार पडणार आहेत, अदर दॅन हे 3 विद्यापीठं. आशा करतो ही माहिती तुम्हाला नक्कीच कळालेली असेल, तर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब कराल. मनपूर्वक धन्यवाद.